तर काल त्यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या तपासावर 100% विश्वास व्यक्त केलाय. पण जर सीबीआय किंवा अन्य कुठल्या एजन्सीला तपास दिला तर आपला विरोध नसेल असंही म्हटलंय. शिवसेनेचा सीबीआय तपासाला विरोध आहे. नाही, परत चूक करताय. पवार साहेबांनी असं सांगितलेलं आहे की मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने करतात आणि माझा मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर 100% 200% विश्वास. महाराष्ट्राच्या गृहमंत्री महोदयाने पण तेच सांगितले. आम्ही सगळे तेच सांगतो की मुंबई पोलिसांचा तपास व्यवस्थित सुरू असताना हे सीबीआयचं मध्ये जे काय लोंढ आतमध्ये घालताय ते चुकीचं आहे. हे महाराष्ट्राच्या अधिकारावरती आक्रमण. आमचा विरोध नाहीये. तुम्ही तपास करा. मी आधी म्हणालो की तुम्ही सीआयए कडून तपास करा किंवा केजीबीला सांगा पुतींच्या किंवा मोसादला आणा. मी आधी बोललोय ना, इथे लपवण्यासारखं काहीच नाहीये. किंबहुना मुंबई पोलिसांनी जो तपास केलाय त्या तपासाच्या पलीकडे अजून काही असेल सीबीआय साठी शिल्लक असं मला वाटत नाही. पण शरद पवारांनी एखादी भूमिका घेतली असेल, एखादं वक्तव्य केलं असेल, तर त्याच्यावरती मीडियानं फार चिंता करण्याचं कारण जे पवार साहेबांना ओळखतात, त्यांना ओळखणं कठीण आहे तसं, जे ओळखतात त्यांनी समजून घेतलं पाहिजे की पवारांचं कोणते विधान निरर्थक नसतं आणि त्यांचा अनुभव, त्यांची ज्येष्ठता, त्यांचं स्थान या देशाच्या राजकारणात पाहिल्यावर मला वाटतं तुम्ही ह्या वादात न पडलेलं बरं. व या सगळ्या भूमिकामध्ये पवारसाहेबांनी त्यांना जे बोलायचं आहे ते बोलले. बरेच दिवस तुमच्या मनातले काही प्रश्न होते, त्यांनी मला वाटतं काल उत्तर दिले त्या प्रश्नावर. आदित्य ठाकरे यांचं नाव कुठे येत नाही आणि आलेलं नाही ते तुम्ही घेताय वारंवार. सर्वोच्च न्यायालयात उल्लेख झालेला. बघा, कोणी जाऊन कोणाचे नाव घेऊ शकतो सर्वोच्च न्यायालयामध्ये? वकील तिथे 50 वकील उभे आहेत. मोठ्या लोकांची किंवा त्यांच्या कुटुंबाची नावं घेतल्याशिवाय त्या प्रकरणाला प्रसिद्धी मिळत नाही, सनसनाटी निर्माण होत नाही. हे आता अलीकडच्या काळातलं एक सूत्र झालेलं आहे. आदित्य ठाकरे यांचं नाव कोणीही कुठेही घेतलेलं नाही. वृत्तपत्रामध्ये काही बातम्यांचा संदर्भ दिला असं मी ऐकलं. आता हल्लीच वृत्तपत्रातल्या बातम्या याच्याविषयी मी बोलायला नको काय आहेत त्या. कोणाचंही नाव नाही. सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये पोलीस जो तपास करत आहेत मुंबईचे म्हणतो मी, त्यांना शांतपणे त्यांच्या दिशेला तपास करू देणं हे त्या प्रकरणाच्या दृष्टीनं आणि सुशांतला न्याय मिळण्याच्या दृष्टीनं सोयीचं आहे. जर सुशांतला खरोखर न्याय हवा असेल तर त्याच्या कुटुंबासह सगळ्यांनी काही काळ शांत राहावं आणि मुंबई पोलिसांच्या तपासात सहकार्य करावं हाच एक मार्ग आहे. राव, पक्षाचा अंतर्गत विषय आहे तो. त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलेलं आहे. मी त्याच्यावरती मत नाही व्यक्त करणार. मी माझ्या पक्षातल्या भूमिकांवर बोलू शकतो. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बघा पार्थ पवार सुद्धा त्या पक्षाचे एक प्रमुख कार्यकर्ते तरुण आहे, ते लोकसभेचे उमेदवार, ते पवार कुटुंबातले घटक आहेत महत्वाचे. अशा वेळेला त्यांनी एक मत व्यक्त केलं, त्याच्यावरती त्यांच्या सर्वोच्च नेत्यानं त्याला काही जे सांगायचं ते सांगितलं. मला वाटतं तेवढा पुरतोच तो विषय संपला. पण त्यावर त्यावर शरद पवार, अजित पवार नाराज असल्याचं समजतंय. काल सिल्वर अजितदादा नाराज आहे ते मला कसं कळणार? माझ्या माहितीप्रमाणे मी काय राष्ट्रवादी काँग्रेस विषयाच्या अंतर्गत मी बोलणार नाही, पण तुमच्याकडे चुकीची माहिती. नाही पण राऊत साहेब, बघा सुशांत सिंह प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या 3 प्रतिक्रिया व्यक्त होतात. गृहमंत्री म्हणतात की मुंबई पोलीस सक्षम आहेत, सीबीआय चौकशीची गरज नाही. पार्थ पवार म्हणतात की हे प्रकरण सीबीआयकडे दिलं गेलं पाहिजे. स्वतः पक्षाचे अध्यक्ष असं म्हणतात की मुंबई पोलिसांवर, महाराष्ट्र पोलिसांवर 100% विश्वास आहे, पण सीबीआय चौकशी होत असेल तर विरोध करायला हरकत नाही. अशी 3 प्रतिक्रिया. तुम्हाला कायदेशीर बाजू समजून घेणं फार गरजेचं आहे या सगळ्या प्रकरणात. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये या विषयावरती सुनावणी सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे का की हे प्रकरण आधीच सीबीआयच्या ताब्यात गेले. ते तुम्ही अभ्यास करा. बिहार सरकारनं जेव्हा शिफारस केलेली आहे की हे प्रकरण सीबीआयकडे द्या, ते पूर्ण बेकायदेशीर. बिहार सरकारची शिफारस ही बेकायदेशीर.
मुंबईचा तपास सुरू असताना मुंबईत या हा गुन्हा घडला असताना बिहार सरकार एफ आय आर नोंदवतं आणि घाईघाईनं तो तपास सीबीआयकडे द्या अशी शिफारस केली जाते आणि तितक्यात घाईनं हा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय केंद्राकडनं घेतला जातो आणि दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारचे किंवा भारत सरकारचे जे अटॉर्नी जनरल आहेत महाअधिवक्ता म्हणतात त्यांना तुषार मेहता हे सर्वोच्च न्यायालयात येऊन सांगतात की आम्ही तपास सीबीआयकडे दिलेला आहे ही तुम्ही हा घटनाक्रम तुम्ही समजून घेतला पाहिजे तांत्रिकदृष्ट्या हा तपास या क्षणी सीबीआयकडे गेला पण केंद्राला सीबीआयकडे हा तपास देण्यामध्ये काही विशेष रस आहे असं वाटतं का त्याच्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने जे कॅव्हेट दाखल केलेलं आहे ते यासाठी आहे की हा महाराष्ट्राच्या किंवा राज्यांच्या अधिकारावरचं अतिक्रमण संघराज्याला जे काही अधिकार आहेत घटनेने दिले त्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डर हा राज्यांचा विषय आहे केंद्राचा विषय नाही आहे तर लॉ अँड ऑर्डर हा विषय राज्याचा आहे उद्या चीनमध्ये चीनच्या बॉर्डरवरती जे काय सध्या गडबड सुरू आहे त्यासाठी राज्याचे पोलीस जाणार नाही त्यासाठी मग केंद्र सरकार देशाच्या सीमांचं रक्षण किंवा जेव्हा अशी वेगळी परिस्थिती निर्माण होते अनन्य साधारण कायदा सुव्यवस्थेची तेव्हा मग मिलिटरी बोलवणं किंवा इतर काही बीएसएफ बोलवणं हे तेव्हा केंद्र सरकार पण आता अशी कुठली परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली नाही की सीबीआय किंवा केंद्रीय संस्थांनी घुसावं आणि तो काम करावा हा मुद्दा आहे हा राज्याच्या अधिकारांवर घटनात्मक अधिकारावरती हे होणार अतिक्रमण आहे हे आज महाराष्ट्रावर होत आहे पण हे हा प्रत्येक राज्यांचा विषय इतर राज्यांवरती अतिक्रमण झाली आहेत ना ममता बॅनर्जी रस्त्यावर येऊन विरोध केलाय सीबीआय महाराष्ट्रामध्ये किमान संस्कार संस्कृती आणि परंपरा असल्यामुळे महाराष्ट्राने